विडी घरकुलचे आशास्थान भाग्य विधाते म्हणून परिचित असलेले महेश कोटे यांच्या खांद्यावर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। शहरातील राष्ट्रवादीचं वलय वाढविण्यासाठी एमआयएमचे माजी शहर अध्यक्ष नगरसेवक तौफिक शेख, वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आनंद चंदन शिवे, माजी महापौर नलिनी चंदेले, काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर यू एन बेरिया यांच्यासह दिग्गजांना आपल्या कळपात घेतलं। यातील नगरसेवक आनंद चंदन शिवे वगळता सर्वजण हे मूळचे काँग्रेसचेच। 2012 दरम्यान हे सर्वजण काँग्रेस सोबत होते। आमदारकीच्या निवडणुकीत या सर्वांनीच प्रयत्न केलेला, यातील एकालाही काँग्रेस पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने एक एक करीत वेगवेगळ्या पक्षाची वाट धरत पुढे निघालेले। आता 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या छत्रछायेखाली एकवटलेलं। गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी महेश कोटे यांनी शिवसेनेकडून आमदारकी लढवलेली, त्यात पराजय झाल्यानंतर मोठ्या हिमतीने शिवसेनेची सर्व सूत्रे हाती घेऊन पालिकेवर भगवा फडकवण्याच्या उद्देशाने जोर लावून 2017 पालिका निवडणुकीत तब्बल 21 नगरसेवकांना महानगरपालिकेच्या सभागृहात आणून आपली ताकद दाखवून दिली। पालिकेच्या विविध कमिट्या पदाधिकारी निवडीत आपली प्रतिष्ठा लावून अनेक पदे आपल्या समर्थकांना मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले। असं एकीकडे सुरळीत सुरू असतानाच शिवसेनेतील उच्च पदस्थांकडून आपली कुचंबना होत आहे हे कारण देत त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, पण अधिकृतरित्या बाहेर पडले नाही। 2019 विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने महेश कोटे मध्य विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवून आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यात त्यांना यश मिळालं नाही। विधानसभेतील पराभवानंतर महेश कोटे हे कधी भाजपाच्या वाटेवर तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दारात असं जणू चक्कर सुरू होतं। अखेर त्यांनी 6 महिन्यापूर्वी खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महेश कोटे हे अनधिकृतपणे पक्षप्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळली। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांनी सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनवर राष्ट्रवादीचा झेंडा रोवण्यासाठी सर्व जुने जाणकार नेत्यांना कानपिचक्या देत महेश कोटे यांच्या पाठीशी उभं राहण्याचं फरमान सोडलं। या आदेशाची अंमल करत महेश कोटे यांनी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 प्रारूप प्रभाग रचनेतील आपलं कौशल्यपणाला लावून राष्ट्रवादीला पूरक असं प्रभाग करून घेतल्याची कुजबूज शहरात आहे। असं असले तरी महेश कोटेंना हे निवडणूक मनावं तेवढं सोपं आहे का? ऐका पुढच्या बातमीपत्रात।